माझं नाव आर्यन नागनाथ अंबरखाने. मी यावर्षी नीट दिलती आणि त्याच्यात माझा स्कोर आहे 690 आणि माझं बायोचा स्कोर आहे 350. मी बायोसाठी मंगणाऱ्या सरांचे बायोलॉजी क्लासेस इथं जॉईन केलं होतं आणि 350 मार्काचं श्रेय मंगणाऱ्या सरांना जाते. तर मी मंगणाऱ्या सरांचे क्लास का लावले, मंगणाऱ्या सरांच्या टीचिंग स्टाईल बघून मी त्यांचे क्लास लावले. त्यांच्या टीचिंग स्टाईलमध्ये ते बायोचा हर एक एनसीईआरटी लाईन टू लाईन कवर करत होते, त्याचे रिलेव्हंट पॉईंट सांगत होते जे मागच्या वर्षी म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये आलेले आहेत. आणि बायोमध्ये तर माहीतच आहे की एक्झाम्पल पार्ट करणे खूप महत्त्वाचे असते, कारण नीटमध्ये डायरेक्ट एक्झाम्पलवर डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतात त्यांनी ॲनिमल किंगडमसारखे चॅप्टरवरून. तर सरनं ते काम खूप सोपं करून टाकलं होतं आमच्यासाठी. सर हर एक एक्झाम्पलचे आम्हाला निमोनिक देत होते जे की खूप सोपे होते आणि थोडंसं 2-3 वेळेस ते वाचून ते पाठवून जायचे आम्हाला एक्झाम्पल. तर माझं एकदा बी एक्झाम्पलचं कोणतं बी क्वेश्चन सरांमुळं चुकलं नाही. आमचे रेग्युलर वीकली टेस्ट कंडक्ट होत होते आणि टेस्टचं क्वेश्चनचं लेवल खूप चांगले होते सरांचे. क्वेश्चनचं डेप्थ खूप, कॉन्सेप्टचं डेप्थ खूप होतं क्वेश्चनमध्ये, की ते क्वेश्चन केल्यावर ते कॉन्सेप्ट पक्का समजा क्लासमध्ये समजायला नसेल तरी क्वेश्चन थ्रू समजून जायचं. आणि जे स्टुडंट्स पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी नीट देणार आहेत त्यांच्यासाठी मी हेच ॲडवाईस देऊ शकतो बायोबद्दल, की त्यांनी एनसीईआरटी 2-3 रीड करावी, हायलाईट करावी, मग रिव्हिजन बी अजून 2-3 करावं लास्टला. आणि रेफरन्स बुक 1-2 सोबत ठेवावे आणि पूर्ण सॉल्व करावे रेफरन्स बुकला. आणि एनसीईआरटीमधले डायग्राम्स खूप इम्पॉर्टंट असतात, डायरेक्ट डायग्राम्सवर क्वेश्चन विचारू शकतात, लेबलिंगवर नाही तर डायग्राममधून कोणतं क्वेश्चन काढून विचारू शकतात. आणि मागच्या 2 वर्षापासून NTA पॅटर्न चेंज केला आहे एक्झाम म्हणजे क्वेश्चन्स द्यायचं, लेंदी क्वेश्चन खूप विचारायला लागले असर्शन रिझनसारखे. तर ते लेंदी क्वेश्चन्स जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, तुम्हाला आदत पडायला पाहिजे त्या क्वेश्चन्सची, की नाहीतर मग एक्झाममध्ये केल्यावर ते टाईम लेंदी क्वेश्चन म्हणजे टाईम जास्त लागतो ना, मग तुमचा टाईम वेस्ट होऊ शकतो त्या क्वेश्चन्समध्ये. तर जास्तीत जास्त त्या टाईपचे क्वेश्चन प्रॅक्टिस करा, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार नीटमध्ये. आणि ऑल द बेस्ट आणि थँक्यू.